नमस्कार। तर आता आमचं चालू आहे जेवण। जेव्हा आहे अनुष्का शाळेतून आलेली आहे। इकडे काय म्हणते अनु? काय नाही, काय नाही, कसं दिसते काय कळणाची? असं चांगलं दिसते। हां, तर अनुष्का आहे, जेवण चाललंय। शेवग्याची शेंग केली आहे, चपात्या केली आहे, एवढंच केलेलं आहे उपवास सोडायला। हाय ना अनु, तू शाळेत काय खाल्लं का आज? नाही, काही नाही खाल्लं। खरं सर बर बर, असं द्याल तर काय मग बोलो की जेवायला सगळ्यांना। तू काय खातीये? कैरी। कैरी खाती? कैरी दाखव। आणि कैरी कुठून आणली तू? मावशीच्या झाडाची कैरी तुडून आणली। मावशी तिकडं हाक मारती, ये चिऊ ये चिऊ चिऊ, चिंगट हातात कैरी घेऊन पळून आली। कशाला तोडली कच्ची? मावशी मारेल ग। तर आली घेऊन किती बऱ्याच कैऱ्या होत्या? आता किती राहिल्या झाडा? गळून पडते नाही? एवढ्या एवढ्या झालते तर कुठे केले काय माहिती? खाल्ले असते, चिवणी तुडले असते ना आणून, है ना? तुडले असते। तर काय नाही, या सगळ्यांनी जेवण करायला चाललंय जेवण। आता 12:30 वाजत आलेले आहेत। अनुष्का येईपर्यंत थांबतो आम्ही जेवायचं, मग एकत्र जेवतो सगळे। अजून आपले तिकडे बटाटे उकडलेले आहेत। तुमचा तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल, आपल्याला शाबू बटाटा चकली चकल्या हो। तर असू द्या, 2 मिनिटाचा व्हिडिओ काढते। कसा वाटला सांगा? तुम्ही काय काय केलं म्हणा उपवास सोडायला? आम्ही केलो, आम्ही मी उपवास झालो होता। मी उपवास सोडायसाठी शेवगाची खाल्ली आणि कोरडा गहू खाल्ला आणि कोरडा हरभरा खाल्ला। उपास सुटला ना तुझा काल? काल उपास सुटला। काय म्हणते उपास धरून एक कळलं की काय नाही, ना आपल्या ना आपल्या मनाला न खाता का नाही, आपल्या कारण हात लगेच जातील तर काय काय जोडा जात आहे का नाही? काही रे बाबा, त्याला थोडस मीठ हळद टाकायचं। तर आता कैरे आल्यानंतर आपण लोणच्याचा पण व्यवसाय चालू करणार आहे। तुम्हाला आधीच सांगते, लोणच्याचा पण व्यवसाय आपण चालू करणार आहे। छान पैकी लोणचं बनवून दिलं जाईल तुम्हाला, भरणीत वगैरे थोडं थोडं टाकायचं असतं। तर असू द्या, शाबू बटाटा चकली पण आपल्याला बनवायची आहे। पण म्हटलं सारखं सारखं कामाचा व्हिडिओ नको म्हणून आपला एक हया असा टाकला, है ना अनुष्का? बाय सगळ्यांना, बाय बाय बाय। आणि तुम्ही काय काय केलं उपवास सोडायला आम्हाला कमेंट करून सांगा। आमच्यात पण तसं रवा लाडू आहेत, बेसन लाडू आहेत, अजून काय आहे आपल्याकडे? चिवडा आहे ना? हे काय आता ते नाही खाऊ वाटत आहे, कारण 2 महिने झाले हे सारखं घरात आहे ना, त्याच्यामुळं नाही खाऊ वाटत आहे। बाय लाडू। रात्री हा त्यातच आहेत वाटतं लाडू दाखव। हा देख इकडं, रात्री बांधले मी 4 किलोचे लाडू केलते। रात्री केलेले लाडू इथे ताजे। तर ह्यातले आता किती लाडू झाले तुम्ही बघू शकता, 4 किलो म्हणजे 4 किलो गेले आणि 3 आणि 3 6 आणि 7 8 लाडू त्यांनी एक खाल्ला जाता ना आणि चिवून एक 8च लाडू शिल्लक राहिले। 4 किलो लाडू आपले गेले। तर मी अशा पद्धतीचे लाडू बनवते, म्हणजे आपण जर दिवाळीत लाडू बनवतो ना तसेच लाडू बनवते मी। शेव वगैरे पाडून पाक वगैरे बनवून आणि 400 रुपये किलो देते। बरेच जण मला म्हणतात ते तुला कसं परवडतं, पण असू द्या, 400 रुपये किलो देते मी ते लाडू। आणि काय वरती शिपिंग चार्ज असेल तो चार्ज असा। आणि कुठे पण पोचा, आत्ता सकाळी गेले माझे 3 किलो पॅकिंगमध्ये गेले आणि 1 किलो तिथं दुकानात ठेवायचे होते नानांच्या, त्यांच्या म्हणजे आकाच्या ह्यांच्या, तिथनं येऊन एक जण घेऊन जायचं होता। 4 किलो लाडू 1 किलो कुरडई असं गेलं सकाळी।
आणि आपलं अजून कुरडई वेफर्स सांडगे आणि अजून काय ग सांडगे आणि चिवडा हे आपलं सोमवारी कुरियर करायचे कारण आता कुरडई वाळतीये वेफर्स बनवायचे आज आज बटाटे आणली तर आज संध्याकाळी साल वगैरे काढून चिप्स करून ठेवायचे आणि उद्या पाण्यात उकळायचे आणि वाळत टाकायचे म्हणजे सोमवारी आपल्या वेफर्सच्या ऑर्डरी जातील म्हणजे सोमवारी सगळंच कुरियर करता येईल आपल्याला तर असं त्या व्हिडिओ लय वाढला व्हिडिओ लय वाढला बाय सगळ्यांना या जेवण करायला जेवण काय नाही साधंच केलं आपलं शेवग्याची शेंगा आणि चपात्या केलेल्या आहेत